हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल डॉक्टर कीर्ति लोखंडे। आज अपन बघत आहोत बीट ची भाजी। बीट हे चवीला किंचित से तुरट असते आणि गोड तर असतेच, बऱ्याच लोकांना याची चव आवडत नाही आणि यामुळे मुलं वगैरे बीट शक्यतोवर खात नाहीत। या प्रकारे जर बीट ची भाजी केली तर आरोग्यासाठी तर अतिशय चांगलीच आहे, पण चवीला खूपच छान लागते। यासाठी मी दोन बीट घेतलेले आहेत आणि त्याची मी साल काढून घेत आहे। हे मी आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। दोन बटाटे घेतलेले आहेत, ते पण मी धुवून घेतलेले आहेत। बटाटे हे छोटे छोटे आहेत म्हणून दोन घेतलेले आहे, मोठा बटाटा असेल तर एकच घ्यावा। बीट मी मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि बटाटासुद्धा मी तुकडे केलेले आहेत आणि ते मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून तीन शिट्या करून घेणार आहे। अख्खे बटाटे आणि अख्खे बीटसुद्धा तुम्ही उकडून घेऊ शकता, पण तसं शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी तुकडे करत आहे। यामध्ये मी जरुरी पुरतं पाणी घातलेलं आहे आणि कुकरला झाकण लावून मी तीन शिट्या करून घेणार आहे। बीटच्या भाजीसाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, छोटे कांदे असतील तर दोनच पुरे होतील। कांद्याची मी साल काढून घेत आहे आणि बारीक बारीक चिरून घेत आहे। कुकरला तीन शिट्या झालेल्या आहेत, आता मी गॅस ऑफ करत आहे। कुकरचे प्रेशर गेल्यानंतर मी कुकर उघडलेला आहे आणि बटाट्याची साल मी काढत आहे। ही भाजी तुपामध्ये केलेली अतिशय छान लागते, यामुळे मी साजूक तूप घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तेलसुद्धा घेऊ शकता, तेलात पण ही भाजी छानच लागते। दोन चमचे साजूक तूप मी घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी फोडणीसाठी मोहरी आणि जिरे घातलेलं आहे। यामध्ये मी हिरवी मिरच्या दोन बारीक चिरून घातलेल्या आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तीन पण घालू शकता। मिरची परतली म्हणजे यामध्ये मी 15-20 पानं कढीपत्ता घालत आहे। कढीपत्ता छान चुरचुरीत होऊ द्यावा म्हणजे याची चव भाजीला खूप छान लागते। कढीपत्ता चांगला परतला गेल्यानंतर मी यामध्ये हिंग घालत आहे आणि नंतर मी बारीक चिरलेला कांदा घालत आहे। कांदा छान गुलाबी रंगावर परतेपर्यंत परतायचा आणि यामध्ये मी थोडंसं एक चमचा तूपसुद्धा घालत आहे। कांदा छान परतला जातो आहे तोपर्यंत मी बटाट्याचे बारीक काप आणि बीटचे सुद्धा बारीक काप करून घेत आहे। कांदा आता छान परतला गेलेला आहे, यामध्ये मी आपण बारीक केलेले बीटचे तुकडे आणि बटाट्याचे तुकडे घालत आहे। यानंतर छान हलवून यावर मी झाकण ठेवत आहे आणि दोन वाफा काढून घेते आहे। त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालत आहे आणि थोडंसं दाण्याचं कूट मी यामध्ये घालत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घालू शकता, ओलं खोबरं घातल्यानेसुद्धा ही भाजी अतिशय छान लागते। आणि दोन वाफ नंतर काढून घेतल्या म्हणजे भाजी खाण्यासाठी तयार होते। ही भाजी अतिशय चविष्ट लागते आणि लहान मोठे सर्वांनाच आवडण्यासारखी अशी याची चव असते, नक्की नक्की करून बघा। ही भाजी स्त्रियांनी जरूर खावी, कारण मासिक पाळीमुळे अशक्तपणा आलेला असतो आणि बीटमध्ये भरपूर लोह असतं, यामुळे हिमोग्लोबिनची वाढ होण्यास भरपूर मदत होते। बीटमध्ये सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरससुद्धा असतात, तसेच बीटमध्ये फायबर्ससुद्धा असतात, यामुळे वजन कमी करण्यास मदत होते आणि कॉन्स्टिपेशन असेल तर ते पण नष्ट होतं। बीटचा जो लाल गर्द कलर असतो तो फ्लेवोनॉइड्समुळे आलेला असतो। यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतं, यामुळे त्वचा निरोगी राहते, सुरकुत्या होत नाही येत नाहीत आणि कोरडेपणा नष्ट होतो, हृदयविकाराचा त्रास होत नाही। तसेच बीटमध्ये नायट्रेट्स पण असतात, यामुळे रक्तवाहिन्या रुंदावतात
आणि बीपी नॉर्मल राहतं. बीटमध्ये कॅल्शियमसुद्धा भरपूर असतं, यामुळे हाडे मजबूत राहतात आणि दात पण मजबूत राहतात. परत भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. बाय.